त्यावेळेस उमेदवार आहे ना, ते खूप सुंदर तर बाकीच्या सदस्य पण होते, त्याच्यामुळे मतदारसंघात त्यांचं बऱ्यापैकी नाव पण होतं, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर राहून त्यांचं काम करून चांगलं जयंत पाटील जयंत पाटील साहेबांची भेट घ्यायची आहे, थोडस बोलणं झालं पुन्हा आपण बोलू. भेट का घ्यायची? तुम्ही पक्षात नव्हते का आता परवाची घेणार आहे? नाही पाठीमागे मी होतोच ना, मागे आपण बातमी बघितलंच, आम्ही पवार साहेबांच्या लोकसभेचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी नियुक्त होतो. त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष पुढे आला नाही, तुमचे काही कार्यकर्ते आले तुम्ही सांगितलं होतं असं थेटपणे, त्यावेळेस तुम्ही समोर आलं नाही. आता पहिल्यांदाच थेटपणे पण जनतेचं आणि सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांचं ठरलं होतं का बगरे सरांबरोबरच आपल्याला जायचं, बऱ्यापैकी चर्चाही झाली होती का बगरे सरच आपले उमेदवार असतील, त्याच्यामुळे कुठं माध्यमात पुढे येऊन कुठंतरी आपलं विषय डायव्हर्ट करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता. हा बघून आपण ओके बोल. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासपीठावर नजर मिळवा. आज निष्ठावंतांचा मेळावा, जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आम्ही तसं लोकसभा मतदारसंघा दिंडोरी या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार माननीय बागरे सर ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत होते, त्यांना आम्ही सर्वांनी मदत करून चांगल्या प्रकारे निवडून आलो, चांगल्या मतांनी निवडून आलो. या ठिकाणी आमची सुरुवात, माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढं मी आलेलो आहे. पवार साहेबांचे विचार माझ्यात आहेत, मी त्या पद्धतीनेच चालतो आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम करतो. म्हणता आहात मग वडील साहेबांवर आहे, माझे निष्ठा पवार साहेबांवर आहे, मी पवार साहेबांचं बरोबर आहे. येणाऱ्या काळामध्ये नररी जिरवाळ पण शरद पवारांच्या व्यासपीठावर काय वाटतंय काय ते पण झालं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीने, तरी साहेबांनी पवार साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे. नाही उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाचं लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन आधी आमचा विचार व्हावा असं आमचं लोकसभेला तुम्ही इच्छुक होते त्यावेळेला स्थानिक कार्यकर्ते नेते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व चाललं होतं, परंतु बगरे सर एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी जबाबदारी पक्षाचे तालुका अध्यक्ष